नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। मंडळी, संध्याकाळची वेळ आहे आणि मी आहे ना हळदीची पानं काढायला आलो आहे, कारण कसं आहे सकाळी आपल्याला आहे ना नाश्त्यामध्ये आहे ना पातोळ्या तयार होणार आहेत। सो झटपट आलो आहे तर आपण हळदीची पानं काढूया आणि ह्या पातोळ्या कशा तयार होत आहेत ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहून घ्या। पण आत्ता आपण आहे ना पहिलं हळदीची पानं पटापट काढून घेऊया, कारण एकदम काळोख पडायला लागलाय। तर मंडळी बघा, गावाकडे असं संध्याकाळी थोडंसं धुकं पडायला सुरुवात होते, तर आपण आहे ना झटपट आलो आहे तर आपल्या इकडे आहे ना हळदीची जी पानं आहेत ना ती पण आपण आहे ना पटापट हळदीची पानं काढूया आणि घरी घेऊन जाऊया। चल बघा, आज माझी बायको आहे ना काहीतरी मस्तपैकी छान असं बनवते। आज आपण हळदीची पानं घेऊन आलो होतो सोनाली, हळदीच्या पानाच्या पातोळ्या बनवते। बरं, काय काय घेतलेस ते जरा सांग। काकडी घेतली। अच्छा, काकडी किसून घेतली। अच्छा, गुळ घेतलाय। अजून काय घेतलंयस? वेलची वगैरे ठेचून घेतलंयस आणि हे पीठ घेतलंय चाळून तांदळाचं। अच्छा, हे चाळून तांदळाचं पीठ घेतलंयस। बरं, आता काय तयारी पुढची? कडवून घ्यायचं। बरं, कडवून घेणार आहेस। चला झटपट आपण आहे ना पातोळ्याची रेसिपी पाहून घेऊया। बरं मंडळी, ही आपण रेसिपी बनवायला घेतली आहे रात्रीची आणि गावाकडे मस्तपैकी सकाळी सकाळी नाश्त्याला काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही ह्या पातोळ्या बनवतोय। बरं, आतमध्ये काय टाकलंय? थोडस घी घेतलं। अच्छा, घी घेतलंय। तूप पहिलं काय टाकलंय? काकडी आणि हे सगळं मिश्रण आहे ते एकजीव करून टाकायचंय ना। बरं, चला गुळ आणि काकडी आणि थोडस तूप हे टोपामध्ये गेलंय आणि सोनाली आता सगळंच एकजीव करून घेते। याच्यामध्ये आता थोडीशी क्रश केलेली वेलची टाकली आहे। बघा, थोडीशी धोंड्याने बारीक केली आहे सोनालीने। आणि या गावाकडच्या रेसिपी ज्या आहेत, विलेज रेसिपीज आपण म्हणू शकतो कोकणातल्या, त्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो। म्हटलं हे घाई गडबडीत आपण बनवतोय खरं, पण म्हटलं नक्कीच आपण साधेपणामध्ये खरं तर आनंद शोधतो आणि ह्या साध्या सुद्धा रेसिपीज असतात ज्या खरं तर काळाच्या पडद्याआड होतात। म्हणून म्हटलं हळदीची पानं होती तोसं होतं घरी, तर म्हटलं की आपण पातोळ्या बनवून दाखवूया। चला हे बघा, मस्तपैकी मिश्रण आता थोडंसं कडवूया चुलीवर आणि थोडी वाट बघूया। आपलं सारण तयार झाले। अच्छा, आता याच्यामध्ये पीठ घालून घे। अच्छा, बाहेर उतरून पण पीठ घालू शकतो ना? पण याच्यामध्येच मिक्स करून घेते। आपली जी झटपट रेसिपी आहे सो आपण याच्यामध्येच पीठ ऍड केलंय आणि ते मिक्स करून घेतोय। हे बघा, छानपैकी मिक्स होत आहे। तर मंडळी, ह्या टोपामध्ये जे पीठ टाकलेलं ना ते आता आपण परातीमध्ये काढून घेतलंय। सोनाली, याला मळून काढणार आहेस का? हो हो, थोडं मळून काढणार। बरोबर, हे बघा असं मिश्रण झालंय। गरम गरमच आपण भांड्यामध्ये टाकलं होतं, उकळत होतं सगळंच मिश्रण उकळत होतं, त्याच्यामुळे आता आपण बाहेर काढून घेतलंय आणि आता हे मस्तपैकी छानपैकी हाताने मळून घेणार ना। गरम आहे, थोडंसं थंड व्हायला द्यायचंय। आणि मी आता मळून घेतलंय। अच्छा, हे सगळंच एकजीव करून छानपैकी मळून घेतलंय। हो, आणि आता ते पानाला लावून घ्यायचं। बरं, इकडे आता ना हळदीचं पान पाहू शकताय ते आपण घेतलंय आणि थोडस त्याला तूप लावून घेतोय। तूप लावल्यामुळे ना मस्तपैकी पानाला जास्त वेळ आहे ना ते पीठ चिकटून राहत नाही, म्हणजे जेव्हा आपण हे पातोळे सोडवतो ते छानपैकी सुटतात। सो आता बघा, खाली सपोर्टला थोडंसं पोलपाट घेतलाय सोनालीने आणि अशी उंडी करून घेतली आहे आणि असं थापून घ्यायचं मिश्रण। बघा, सोनालीच्या हाताला थोडंसं अजून लागलंय मिश्रण। बघा, हे पीठ वगैरे छानपैकी लागलं असं कळलं। हे बघा, थोडंसं मिश्रण हाताला लागतंय असं पान दुमडून घ्यायचं। पोलपाट घेतलाय, थोडासा ओला झालाय। हा, वेलची ठेचली म्हणून साखर घेतली। वेलची बारीक व्हायला थोडीशी साखर घेतली। बरोबर, त्याच्यामुळे ओलं दिसते। बरोबर, चला आता एका हळदीच्या पानाला आपण मस्तपैकी मिश्रण लावून घेतलंय आणि आता उर्वरित जी पानं आहेत ना त्याला झटपट लावून घेऊया, म्हणजेच झटपट तयार होतील। चुलीवरती टोप ठेवलंय। हा, आणि त्याच्यावरती पाणी उकळायला ठेवलंय आणि वरती जाळी ठेवली। हे बघा, आता हळदीच्या पानाला मिश्रण लावून झालंय, आपल्या पातोळ्या तयार आहेत आणि हे आपण पाणी पूर्ण उकळत ठेवलेलं चुलीवर आणि त्याच्यावरती आता
हे जे तयार झालेल्या पातोळ्या आहेत त्या आपण वाफवायला ठेवतोय. सोनाली किती मिनिटं वाफवायच्या? 15 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं वाफवायच्या. त्याच्यानंतर आपण हे सकाळी नाश्त्यासोबत खाणार आहोत. आता चला हे बघा, हे असं भांडं ठेवलंय, टोप ठेवलंय आणि वरती जाळी ठेवलंय, खाली पाणी उकळतं आणि हे वाफेवरती असं मस्तपैकी ह्या पातोळ्या शिजतात. चला आता झाकण लावून बंद एकदम पॅक करून 15 मिनिटं ठेवायचं आहे. मध्ये उलटायच्या ना, उलटा पालटा करायच्या ना, नंतर मग हे ठेवते. बरोबर. सोनाली आता किती वेळ लागेल? 15 मिनिटं. 15 मिनिटं लागतील. बरं, 15 मिनिटात ह्या होतील. बरं, मला आत्ता खायला देणार आहेस की सकाळी? सकाळी खायचं नाश्त्याला. म्हणजे ओव्हरनाईट राहिल्या की सुगंध देखील पानाचा खूप छान येतो. बरोबर, तर चला सकाळच्या नाश्त्यासाठी तयार होणाऱ्या ह्या हळदीच्या पानाच्या पातोळ्या. चला मंडळी, आता तर आपण तयार झाल्यावरती सकाळीच तुम्हाला नाश्त्याला ह्या पातोळ्या घेऊ ना, त्या तुम्हाला दाखवू. कशा झाल्यात, त्याची चव काय आहे ते देखील सांगू. झटपट बनवलेल्या चुलीवरच्या हळदीच्या पानाच्या पातोळ्या. सुप्रभात मंडळी, खरं तर सकाळीच आली आहे. सकाळी सकाळी एवढी थंडी पडली होती ना, विचारू नका. फायनली आज दुसऱ्या दिवसाची सकाळ आणि काल रात्री आपण पातोळ्या बनवलेल्या हळदीच्या पानातल्या. सकाळी सकाळी पातोळ्या खाण्याचा आहे ना मजा काही वेगळीच आहे. कारण कसं आहे, रात्री ओव्हरनाईट पूर्ण आहे ना, रात्रभर पूर्ण ती पानातली चव खरं तर त्या पातोळ्यांमध्ये उतरते. थोड्याच वेळात आपण असे थंड वातावरणात मस्तपैकी गरमागरम पातोळ्या खाऊया आणि गरमागरम चहा पिऊया. चकास. तर मंडळी बघा, सकाळचा आपला नाश्ता काय आहे, हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि कोरा चहा. हा, हळदीच्या पानातल्या पातोळ्याचा सुगंध असा मस्त येतो ना, चकास. चला चहा आणि हळदीच्या पानातल्या पातोळ्या खाऊया. चला, सकाळचं मस्तपैकी थंड आणि प्रसन्न वातावरण गावाकडचं आणि कोरा चहा आणि मस्तपैकी ही पातोळी. पहिलं थोडासा एक चहाचा मस्तपैकी आपण चहा प्यायलोय. हळदीच्या पानातल्या पातोळ्या बाग कशा झाल्यात, हे बघा अशी मस्तपैकी पातोळी झाली. हे थोडस तोडूया आणि छान पैकी सुगंध भारी हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि हळदीचं पान लावून जे मोदक तयार होतात ना, त्याची चव जगात दुसरी तिसरीकडे कुठेच नाही. साधे साधे इन्ग्रेडियंट्स वापरून आपण एवढं भारी चविष्ट अशा पातोळ्या बनवतो, त्या नक्कीच एवढा भन्नाट होतात ना. आणि चव आहे ना जबरदस्त आहे. मी आता खातोय ना, मला एवढं माउथ वॉटरिंग म्हणतात ना, तोंडात पाणी सुटलंय, लाल झाली आहे जमा. बरं, ह्या पातोळ्या आहेत ना, तुम्ही मोठी काकडी जी असते जून झालेली, तो उसं म्हणतात आमच्याकडे, त्या काकडीचं बनवलं ना तर भारीच होते. सकाळची अशी काहीतरी भन्नाटशी सुरुवात. पातोळ्या खाऊ. बरं, हे पान उरेल ना, त्याला तुम्ही असं मस्त पैकी रोल आउट करून चहाच्या म्हणजे चहा जी आपण बनवलं त्याच्यामध्ये टाकू शकता. आता ही जी आपण कोरा चहा बनवला ना, त्याच्यामध्ये देखील हळदीचं पान होतं. भारीच भन्नाट, मजा आली. चला आपण ही उरलेली पातोळी खाऊया आणि थोड्या वेळात तुम्हाला परत भेटतो, खाऊन घेतो. भन्नाट सुरुवात झाली सकाळची, मजा आली. तुम्ही देखील अशी झटपट पातोळ्या बनवून बघा. गावाला आता हळदीची पानं अवेलेबल आहेत, तर हळदीची पानं मागवा आणि अशी पातोळी तयार करून बघा. भारीच मजा येईल.
आणि बरं सकाळी डब्यातून देखील तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. शाळेमध्ये जातात ना मुलं मुंबईला, असे पाठवू शकतात, त्यांना देखील आवडेल खायला.